आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर अकाउंट देशाच्या विविध भागातील 7 महिलांना चालवण्यास दिले होते. यामध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजातील एका महिलेला संधी मिळाली होती. या महिलेचे नाव विजया पवार असून त्या मागील 2 दशकापासून गोरमाटी कला क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचा हा खडतर प्रवास आणि यशोगाथा सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. लुप्त होत चाललेल्या कला आणि हँडमेड झालेल्या वस्तू या आपल्याला मार्केटमध्ये खूप कमी मिळतात. मात्र हे बनवणाऱ्या ज्या महिला आहेत यांना काही महिला ज्या आहेत ते रोजगार उपलब्ध करून देतात आणि ते आता थेट नॅशनल लेवलपर्यंत गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा गौरव झालेला आहे. त्या महिला आपल्यासोबत आहेत. नेमका कसा हा प्रवास आहे हा त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर मॅडम सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा आपल्याला, कारण की मोदीजींनी एक व्हिडिओ आपला जो आहे तो ट्विट केला आणि त्यानंतर जगासमोर ही जी कला आहे ही लोकांपर्यंत पोहोचू शकली. काय नेमकी कला आहे आणि कशाप्रकारे हा प्रवास सुरू झाला तुमचा? होतोय सर, कालपासून आमच्या आनंदाला परावर उरलेला नाही आहे. सगळीकडनं फोन्स कॉल्स येत आहेत आणि अगदी म्हणजे म्हणजे काय बोलावं हे पण सुचत नाही आहे. एवढं आनंद होतो आहे आम्हाला. आज मोदीजींच्या एका पोस्टमुळे आम्ही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचलो. आज आमची हस्तकला खऱ्या अर्थाने तिला उजाळा मिळाला असं मी सांगेन. खरं तर हा प्रवास कसा होता नेमका आणि किती कष्ट घेतले या संपूर्ण प्रवासामागे आणि किती महिला आता तुमच्यासोबत जुडल्या? ॲक्च्युली कष्ट खूप आहेत सर. असं एका तासात किंवा एका दिवसात सांगण्या इतकं नाही आहे, ते खूप मोठं आहे. तरी पण 2004 सर आम्ही 2000 मी स्वतः करायचे आणि मग नंतर माझे मिस्टर त्यांचा सपोर्ट होता मला खूप, तेच प्रेरणास्थान आहेत माझे आणि त्यांच्याकडनंच मी ही हस्तकला शिकले. आणि मग आम्ही दोघंच किती बनवणार हा प्रश्न होता, म्हणजे आम्ही दोघं वाचून वाचून ह्या कलेला किती वाचवणार. तर त्यावेळेला काही मित्र कंपन्यांनी सजेशन दिलं की तुम्ही याला NGO थ्रू तुम्ही प्रत्येक तांड्यांमध्ये जाऊ शकता. मग सर आम्ही सुरुवात केली माझ्या स्वतःच्या गावापासनं. मी स्वतः शिकले माझ्या गावामध्ये. सगळ्या माझ्या ज्या जवळच्या माझ्या भाऊजाई म्हणजे माझ्या हे आहेत माझ्या जेठानी हां हे सगळ्यांना मी आधी शिकवलं. त्यांनी स्वतःचा ड्रेस स्वतः बनवला. अगदी ड्रेस लुप्त झाला होता, कोणीच घालत नव्हतं. फक्त म्हाताऱ्या ज्या आजी आहेत त्यांच्या सांगावरती दिसायचं आधी. पण आता सर जेव्हा मी सुरुवात केली, मी स्वतः जेव्हा ड्रेस घालत होते आणि गावामध्ये लग्नांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी मी महिला होते सर त्यावेळेला 2000 की यंग 25 जेव्हा मी होते तेव्हापासून मी ड्रेस घालायचे. अगदी महिलांना वाटायचं की नाही खूप सुंदर आहे आणि आपण पण घालायला पाहिजे. तर त्या पण तिथून म्हणजे असं सुरुवात झालं आमचं की तेव्हापासून मग कुठेतरी त्या ड्रेसकडे आकर्षित होत गेल्या आणि त्यांनाही इंटरेस्ट खूप म्हणजे यायला लागलं. स्वतःसाठी आधी म्हणजे असं इच्छा झाली त्यांना की स्वतःसाठी पण पाहिजे. मग स्वतःसाठी बनवलं आणि मग हळूहळू मग आम्ही त्यांना असं केलं की आपण याच्यामधनं रोजगार पण उपलब्ध करू शकतो. तर मग ते कशा पद्धतीनं करायचं काय त्याच्या त्यांचे आम्ही त्यांना म्हणजे हे करायचो म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जाऊन तांड्यांमध्ये जाऊन त्यांना मोटिवेट करायचो. आम्ही छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचो त्यांना. तर महिला ते आतापर्यंत किती महिला जोडल्या तुमच्या सोबत आणि नेमका आता हा हस्तकला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही कसा करताय? हो सर, तर आम्ही मग माझं गाव सक्षम झालं मग मी तालुका प्लेसला गेले. परळी पहिले तालुका आहे माझं, मी जिथून कामाला सुरुवात केली परळी तालुका पंकजाताई मुंडेंचं हे. तर तिथून आम्ही कामाला सुरुवात केली. तिथे वसंतनगर तांडा तिथल्या आम्ही 682 महिला म्हणजे परळी तालुक्यामधले आम्ही जवळपास वसंतनगर शिरसाळा कवडगाव असे 5-6 तांडे आहेत आमचे. आम्ही त्या तांड्यांमध्ये सर्वे केला. तिथल्या सगळ्या महिलांना आम्ही कार्यक्रम अरेंज करायचो. त्यांना आम्ही दाखवायचो की आपण आम्ही त्यांना एक्सपोजर टूर पण केल्या सर की बाहेर लोक हस्तकलेतून रोजगाराची निर्मिती कशी करतात. आणि मग नंतर त्यांना त्याच्यामध्ये आम्ही तयार केलं. मग 99 बचत गट स्थापन केले. त्यात 682 महिला आम्ही इन्वॉल्व केल्या. त्यांना 4-4 महिन्याचं ट्रेनिंग वर्कशॉप आणि त्यानंतर मग त्यांना आता ट्रेनिंग झालं वर्कशॉप. आता हे वर्कशॉपमध्ये त्यांना असं म्हणजे ट्रॅडिशनलपासनं कंटेम्पररीमध्ये कसं घ्यायचं ते शिकवलं. आणि त्यांना मग कुशन कवर बेडशीट कवर वॉल पॅनल डोअर पॅनल साड्या ब्लाऊज याच्यावरती वर्क करून हे मार्केटमध्ये आपण नेऊ शकतो हे शिकवलं. आणि आज सर 450 महिला आपल्या जवळपास सक्षम आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. बचत गटा थ्रू त्या स्वतःच्या स्वतः प्रदर्शनात भाग घेतात आणि मालांची विक्री करतात.
तर अगदी सक्षम पद्धतीने त्यांचं म्हणजे आणि खूप खुश आहेत सर. पहिला दिवस आठवला की आणि आजचा दिवस आठवला की अगदी प्रवास म्हणजे खूप कठीण होता पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो याचा समाधान आहे सर. खरं तर आज नॅशनल लेवलपर्यंत पोहोचला तुम्ही, पुढे काय प्लॅनिंग आहे अजून आणि काय नेमकं अजून कोणत्या कोणत्या हस्तकला याचे जोपासताय? सर याच्यामध्ये आम्ही 5 हस्तकला क्राफ्ट केलेले आहेत. आता आमचं स्फूर्तीचं KVICचं एक खादीचं प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही बंजाराचे 5 क्राफ्ट जे लुप्त झालेले आहेत ते कवर करतो आहे सर. रंगारी जे रंगकाम करायचे आधी कपडा स्वतः तयार करायचे आणि रंगायचे तो ते रंगारी आहेत. ओतकाम जे करायचे म्हणजे ज्वेलरी, बंजारा ज्वेलरी जी आहे ती आम्ही याच्यामध्ये कवर केलेली आहे, बंजारा हस्तकला. आणि गोनपाट जे विणतात ते पण लोक लुप्त झाले आहेत सर, तर तो ते पण लोकांना आम्ही याच्यामध्ये कवर 250 लोक आहेत जे याच्यामध्ये आम्ही कवर केलेले आहेत. आणि जवळपास आमच्या 1000 महिला आहेत, त्यातले 500-600 लोक अगदी सक्षम याच्यामध्ये काम करतायत. आता पुढे खरतर काय आणि सर, हा नॅशनल लेवलला तर आम्ही अगदी पोहोचलोच आहेत, आता ते सांगायची गरजच नाहीये. आता मला आता आमच्या सगळ्या महिलांची आणि आमची इच्छा आहे की नॅशनल लेवल झाली, आता इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न आहे सगळ्यांचं. आणि ह्या 10 वर्षामध्ये आम्ही ते स्वप्न पूर्ण करू अशी त्या तयारीने आम्ही आता इथून जोमानी लागणार आहोत कामाला. आणि हा जो सन्मान आणि हा जो आम्हाला म्हणजे ताकद मिळाली आहे ही ती नक्कीच तिथपर्यंत पोहोचवेल अशी आशा आहे सर आम्हाला. जिद्द आणि चिकाटी असेल तर महिला काय नाही करू शकत याचं हे एक उत्तम उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या या जिद्दीला दिनमानचा नक्कीच सलाम आणि ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचो याच त्यांना शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट मुकुंदसोबत मी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पुणे.